नमस्कार, ऑनलाइन क्लासरूम या यूट्यूब चैनल वरती तुमचे सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत निबंध लेखन, म्हणजेच एसे रायटिंग। विषय आहे माझी आई, माय मदर। चला तर मग आपण निबंध लेखनाला सुरुवात करूया। माझी आई। एकत्र कुटुंबात मी लहानाची मोठी झाले। आमच्या घरात भरपूर माणसे आहेत आणि ती एकमेकांशी नात्यांच्या रेशमी धाग्यांनी जोडलेली आहेत। माझी आई ही या घराची कर्णधार आहे असे म्हणायला मुळीच हरकत नाही। चाळीशी ओलांडलेल्या माझ्या आईचा घरात प्रेमळ वावर आहे। माझ्या आजीचा आणि माझ्या आईचा एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे। त्या दोघींचा परस्परांमध्ये दाट जिवाळा आहे। माझी आई दिवसातून फारच थोडा वेळ माझ्या वाट्याला येत असली तरी तिचे माझ्या अभ्यासाकडे, माझ्या आवडीनिवडीकडे पूर्ण लक्ष असते। केवळ माझ्याच नव्हे तर आमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्वावलंबनाचे वळण लावण्यामागे माझ्या आईचा खूप मोठा हातभार आहे। सुट्टीच्या दिवसात आई घरातील सर्व मुलांना उत्तम पुस्तके वाचून दाखविते। आईच्या पुस्तके वाचण्यामुळेच आमच्यातही वाचनाची आवड निर्माण झालेली आहे। आईचे हस्ताक्षर उत्तम आहे। सुलेखन कसे करावे हे मला माझ्या आईने शिकविले। घरातील प्रत्येकाची आवड निवड आई अगदी लक्षपूर्वक आठवणीत ठेवते। नीटनेटकेपणा हा तिचा खास गुण आहे। त्यामुळे घरातल्या कोणालाही काही हवे असेल की त्याला माझ्या आईची आठवण येते आणि माझी आई त्यांची नड तत्परतेने भागविते। माझी आई उत्तम गृहिणी आहे। आल्या गेल्यांची हसत मुखाने आदरातिथ्य कसे करावे ते माझ्या आईकडूनच शिकावे। स्वयंपाक करण्यात ती कुशल आहे। माझे आजोबा व आजी आपल्या सुनबाईला अन्नपूर्णा असे संबोधून सतत कौतुक करत असतात। शेजारांच्या सर्व स्त्रिया आवडीनिवडीला माझ्या आईकडे धावून येतात। माझी आई शक्य ती सर्वांना मदत करत असते। सदा हसतमुख असणारी ही माझी आई आमच्या घरची गृहलक्ष्मी आहे असे सारे म्हणतात, ते उगाचच नाही। माझी आई मला खूप आवडते। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू अशाच एक शैक्षणिक व्हिडिओसह। धन्यवाद।